तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भाजी तयार करून पहा, आपण भाकरी सोबत, चपाती सोबत, भाता सोबत खाऊ शकता आणि नक्की सांगा भाजी कशी झाली आहे। आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे कारण अळ्या वगैरे असतात आतमध्ये। 5 ते 7 आपण लसूण पाकळ्या अशा प्रकारे ठेचून घेतले आहेत। कढीपत्ता 1 टीस्पून, एवढेच लाल तिखट। आता आपण वाफेवरती भाजी शिजवून घेणार आहोत। तर पाणी वगैरे आपण जास्त टाकलं नव्हतं, थोडंच आपण पाणी टाकलं होतं। नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे, माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत मटार आणि फ्लॉवरची मिक्स भाजी। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मटार फ्लॉवरची भाजी करून पहा, तर छान लागते भाजी। तर मंडळी, आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मटार फ्लॉवरची भाजी। तर या ठिकाणी फ्लॉवर आपण अशा प्रकारे साफ करून, फोडी करून घेतलाय। आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे कारण अळ्या वगैरे असतात आतमध्ये। तर आपण फोडी करून पाण्यामध्ये ठेवलाय। आपण 1/2 किलो फ्लॉवर घेतले, त्याचप्रमाणे आपण वाटाणे घेतलेत। वाटाणे म्हणजेच मटार घेतलेत, हिरवे मटार आपण सोलून घेतलेत। 2 वाटी आपण मटार घेतलेत। 2 बटाटे घेतलेत, फोडी करून पाण्यामध्ये ठेवलेत। त्याचप्रमाणे 1 टोमॅटो घेतलंय बारीक चिरून। कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, 5 ते 7 लसूण पाकळ्या घेतल्यात, ठेचून घेतल्यात बारीक करून। त्याचप्रमाणे आपण रेग्युलर मसाले घेतलेत जे आपण जेवणामध्ये वापरतो ते। हिंग 2 ते 3 टीस्पून, गोडा मसाला घेतलाय। मीठ आणि फोडणीसाठी तेल। तर केव्हाही आपण फ्लॉवरची भाजी बनवतो त्यावेळी साफ केल्यानंतर आपण अशा प्रकारे फोडी करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायच्या, त्यामुळे अळ्या वगैरे काही असतील तर मरून जातील आणि फ्लॉवर सुद्धा खूप छान स्वच्छ निघतो। फ्लॉवरवरती डाग वगैरे काही असेल, मळकड झालेला असेल, तर व्यवस्थित क्लीन होतो। तर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं भाजी करण्यापूर्वी। तर आता आपण भाजी फोडणीला देऊया। गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये आता आपण तेल ओतून घेत आहोत। 3 ते 4 टीस्पून तेल ओतलंय। तेल आपलं गरम झालंय, आता आपण त्यामध्ये लसूण पाकळ्या टाकत आहोत। 5 ते 7 आपण लसूण पाकळ्या अशा प्रकारे ठेचून घेतल्या आहेत। आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकत आहोत। 1 टोमॅटो घेतला होता आपण। थोडासा हिंग, कढीपत्ता। आता आपण त्यामध्ये गोडा मसाला टाकत आहोत। 2 ते 3 टीस्पून गोडा मसाला घेतला होता। मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा व्यवस्थित। आता आपण त्यामध्ये मसाले टाकत आहोत। 1 टीस्पून मालवणी मसाला, 1 टीस्पून एव्हरेस्ट लाल तिखट, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला आणि 1/2 टीस्पून धनाजिरा पावडर। तर मसाले आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। गॅस आपल्याला स्लो ठेवायची आहे, जास्त फास्ट नाही ठेवायची, मसाले करपून जातील। आता आपण त्यामध्ये फ्लॉवर टाकून घेऊया। अशा प्रकारे आपण व्यवस्थित साफ करून घेतली होती फ्लॉवर, फोडी करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली होती। त्याचप्रमाणे 2 बटाटे घेतले होते फोडी करून। मटार व्यवस्थित आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण थोडं पाणी ऍड करत आहोत, जास्त पाणी आपल्याला नाही टाकायचं। वाफेवरती आपण भाजी शिजवून घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये 1 टीस्पून मीठ टाकत आहोत। आता आपण वाफेवरती भाजी शिजवून घेणार आहोत। कढईवरती झाकण ठेवलंय। तर या ठिकाणी आपण भाजी शिजायसाठी ठेवली होती, वाफेवरती आपण भाजी शिजवून घेणार होतो। तर पाणी वगैरे आपण जास्त टाकलं नव्हतं, थोडंच आपण पाणी टाकलं होतं। तर किती छानरित्या भाजी आपली शिजली आहे पाहू शकता या ठिकाणी। आणि वाफेवरती शिजलेल्या भाजीला खूप छान चव येते, नक्की ट्राय करून बघा। तर आता आपण सर्वात शेवटी वरून कोथिंबीर टाकत आहोत। कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतली आहे। तर आपली फ्लॉवर मटारची भाजी तयार झाली आहे। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भाजी तयार करून पहा, आपण भाकरी सोबत, चपाती सोबत, भाता सोबत खाऊ शकता आणि नक्की सांगा भाजी कशी झाली आहे। आणि जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
त्याचप्रमाणे जर का कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.